नमस्कार. यशस्वी कापूस लागवड या विषयाला अनुसरून आपण ज्या काही मी 12 भागांमध्ये आपल्यापर्यंत माहिती पोहोचवणार आहे त्यातल्या दुसऱ्या भागामध्ये आज आपलं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत कापूस लागवड तंत्रज्ञान. मित्रांनो, आता जवळपास महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा बागायती भागांमध्ये कापसाच्या लागवडीची लगबग सुरू झालेली आहे. काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये लागवड झाली आहे. कापसामध्ये लागवड तंत्रज्ञान हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. एकदा जर आपण प्रति एकर रोपांची संख्या सरासरी जेवढी अपेक्षित आहे ती जर आपण ठेवू शकलो नाही तर प्रति एकर आपल्याला जे अपेक्षित उत्पादन आहे ते गाठणं जवळपास अशक्य आहे. कापसामध्ये एक सरासरी विचार जर आपण केला तर जेवढ्या काही जाती आज बाजारामध्ये आहेत कुठलीही जात आपण लावली तर जास्तीत जास्त कुठल्याही व्हरायटीच्या प्रति झाडाला 100 बोंड येऊ शकतात सरासरी. आणि एका बोंडाचं सरासरी वजन जर आपण 4 ग्रॅम पकडलं तर 400 ग्रॅम कापूस आपल्याला एका झाडावर मिळू शकतो. म्हणजे एका एकरमध्ये 20 ते 30 क्विंटल उत्पन्न जर आपल्याला अपेक्षित असेल तर त्यासाठी आपल्याला प्रति एकर रोपांची संख्या कमीत कमी 5 ते 6 हजार ठेवणं गरजेचं आहे. आणि ह्याच विचारावर ह्याच गोष्टीवर आधारून आपल्याला प्रति एकर रोपांची संख्या 5-6 हजार ठेवण्यासाठी काय अंतरावर कापूस लागवड केला पाहिजे हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. यासाठी मी तुम्हाला 4 प्रकारचे अंतर आज या ठिकाणी मी रिकमेंड करतोय. त्यातलं पहिलं अंतर, ज्या शेतकऱ्यांकडे काही कसदार जमीन आहे, ड्रिपची व्यवस्था आहे, पाणी भरपूर आहे, अशा शेतकऱ्यांनी अंतर घ्यायचं आहे 5 बाय 1.5 फूट. 5 बाय 1.5 हे अंतर जर तुम्ही घेतलं तर एका एकरमध्ये जवळपास 5,880 झाडं आपली त्या ठिकाणी बसतात. सरासरी 300 ग्रॅम 400 ग्रॅम कापूस जरी आपल्याला त्या ठिकाणी मिळाला तरी एकरी आपल्याला 20 ते 25 क्विंटल गाठणं सहज शक्य होतं. दुसरं अंतर, ज्यांच्याकडे मध्यम स्वरूपाची जमीन आहे, पाणी आहे आणि ज्यांच्याकडे ड्रिप आहे. आज बहुतांश कापूस लावणाऱ्या शेतकऱ्यांकडचे ड्रिप संच जर आपण बघितले तर त्या शेतकऱ्यांकडे जे ड्रिपर आहेत हे 2 फुटावर आहेत. आणि म्हणून दुसरं अंतर मी रिकमेंड करेल 4 बाय 2 फूट. 4 बाय 2 या अंतरामध्ये जर कापूस आपण लावला तर एका एकरमध्ये जवळपास 5,300 झाडं आपल्याला त्या ठिकाणी बसू शकतात. तिसरं अंतर, ज्या शेतकऱ्यांकडे पाणी भरपूर आहे पण जमीन अतिशय हलकी आहे किंवा लालसर जमीन आहे किंवा मुरमाड जमीन आहे किंवा चुनखडीचं प्रमाण खूप जास्त आहे अशा शेतकऱ्यांनी अंतर घ्यायचं आहे 4 बाय 1 फूट. 4 बाय 1 हे अंतर जर आपण हलक्या जमिनीमध्ये घेतलं बागायती क्षेत्रासाठी तर त्या ठिकाणी प्रति एकर रोपांची संख्या आपल्याला जवळपास 10,000 ठेवता येते. 10,000, 5,300 आणि 5,800 या तिन्ही प्रकारात जर तुम्ही विचार केला आणि सरासरी 300 ग्रॅम 400 ग्रॅम कापूस जरी आपल्याला एका झाडावर मिळाला तरी आपल्याला प्रति एकर 20 ते 30 क्विंटल उत्पन्न गाठणं शक्य होईल. चौथा अंतर, जे कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी, ज्यांच्याकडे पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर जे शेतकरी अवलंबून आहेत, पाण्याची कुठली व्यवस्था नाही, अशा शेतकऱ्यांनी अंतर घ्यायचं 4 बाय 1 फूट, ज्या ठिकाणी आपल्याला 9 ते 10 हजार झाडं प्रति एकर मेंटेन ठेवता येतील. कापूस लागवड करताना महत्वाची गोष्ट आहे की लागवडीपूर्वी किंवा लागवड झाल्यानंतर लगेच बेसल डोस देणं अतिशय गरजेचं आहे. आणि यासाठी मी महत्वाचा बेसल डोस सुद्धा आज आपल्याला या ठिकाणी रिकमेंड करतोय. एका एकरसाठी बागायती क्षेत्रासाठी 100 किलो DAP, 50 किलो पोटॅश, 20 किलो ह्युमॉल आणि 5 किलो रिलीजर एवढा डोस मिक्स करून एका एकरमध्ये फेकून द्यावा जेणेकरून आपल्याला पहिल्या दिवसापासूनच खत व्यवस्थापनामध्ये सुद्धा चांगलं काम आपल्याला करता येईल. तर आजच्या या भागामध्ये लागवडीविषयी व्यवस्थापन किंवा लागवड तंत्र आपण या ठिकाणी बघितलं. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये ज्यामध्ये आपल्याला दुसरा डोस आणि गरज पडली तर फवारणी याविषयी आपल्याला जाणून घेता येईल. धन्यवाद.